कट कमिशन साठे लोटारी टक्केवारी बघणारे संजय राऊत आता प्रश्न निर्माण झालाय ते संपादक आहेत की पादक आहेत आणि यांची पडद्यामागची युती आहे. ज्यांचं आयुष्य साठे लोट टक्केवारी याच्यातच गेलं त्या उद्धवजींच्या शिवसेनेला प्रत्येक गोष्टी ते दिसणं स्वाभाविक आहे. जनतेचा एवढा मोठा आशीर्वाद मिळालेल्या गोष्टींमध्ये सुद्धा कट कमिशन साठे लोटारी टक्केवारी बघणारे संजय राऊत आता प्रश्न निर्माण झालाय ते संपादक आहेत की पादक आहेत. सार्वजनिक ठिकाणी वायू प्रदूषण करण्याचा कार्यक्रम म्हणजे संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स आहे. आणि म्हणून ज्यांनी महापालिकेत वर्षानुवर्ष साठे लोट कंत्राटदाराशी केलं त्यांना जनतेच्या आशीर्वादामध्ये साठे लोट दिसेल. ज्यांनी राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी करताना भ्रष्टाचाराशी साठे लोट केलं त्या उद्धवजींच्या शिवसेनेच्या संजय राऊतांना सगळीकडे साठे लोट दिसेल. हा मॅन्डेट क्लिअर आहे. आता महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये ते पादक आहेत की संपादक याच्यावर चर्चा सुरू आहे. अशी जी वंचित आणि शिवसेना एकत्र येण्याचं चर्चा सुरू आहे मनसेने पण आता स्वबळावरती निवडणूक लढणार असं घोषित केलं. मला वाटतं आज तर मी याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी त्यांचे पत्ते ओपन करावेत. जिंकण्याचा हुकूम एक का आमच्याकडे आहे एवढं मी नक्की सांगतो. पण भविष्यामध्ये आप कानामागून आली आणि तिखट झाली अशी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. जनतेच्या दिलेल्या आशीर्वादावर प्रश्न आम्ही कधीच निर्माण करणार. आम्ही जिंको व आम्हाला अपेक्षित यश मिळवा न मिळव आम्ही कधीही जनतेने दिलेल्या आशीर्वादावर शंका निर्माण करणार नाही. प्रत्येक निवडणुकीत आमच्या विरोधकांशी सामना कसा करायचा त्याची रणनीती आमच्याकडे आहे. गुजरातमध्ये 150 पार झालेले आहेत मुंबईचं काय टार्गेट असणार आहे? मुंबईचं टार्गेट तर आमच्या बैठकीतच ठरलाय 150. आमचाच आकडा आणि गुजरातचा आकडा मिळतोय आणि त्यामुळे बाकीच्यांनी आता रतन खत्रीचे आकडे लावून आहे. धन्यवाद.